नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अरबाज भाई निजाम माफी. अरबाज भाई, अरबाज भाई माफी. पैसा पैसा बोलता है. ए, तेरी गलती नहीं रे निजाम, ये साला पैसा चीज ही ऐसी है, अच्छे अच्छों को बेईमान बना दिया रे. लेकिन तूने साला एक गलती किया. क्या ना गलती? हाँ, क्या क्या ना गलती? तू पकड़ा गया. कितने में बिका रहे तू? हाँ, दो पेटी, पांच पेटी, हाँ, पांच पेटी ना, हाँ, पांच पेटी ना, 50,000 अरबाज भाई, 50,000. गलती हो गई अरबाज भाई, माफ कर दो, माफ कर दो अरबाज भाई. बीबी बच्चों की कसम छोड़ दो अरबाज भाई, छोड़ दो अरबाज भाई, छोड़ दो. मत खा रे उनकी कसम, मत खा तू उनकी कसम. अरबाज भाई, तेरे छोटे छोटे पिल्ले बड़े हो जाएंगे, मेरे पीछे पड़ जाएंगे. डरता हूँ मैं. नहीं अरबाज भाई, कैसे छोड़ूं उनको मैं? नहीं अरबाज भाई, कैसे छोड़ूं उनको? साथ में चला. भाई, ये मामू है. अरबाज भाई, इन्हीं के बारे में बात हुई थी. आम्ही तुम्हाला सिंगापूरला पाठवणार, तिथे जाऊन काम करायचं. सिंगापूरला? तिथे आमिरच्या गँगला खतम करायचं. तिथे आम्हाला सगळे लोक ओळखतात आणि म्हणूनच आम्हाला बाहेरची माणसं हवी आहेत. ठीक आहे, आम्ही जायला तयार असते, पण कधी जायचं? 1-1.5 महिने में बोट आ जाएगा, तब निकालेंगे तुमको यहां से. विजो, हाँ एडवांस. ये चलो मामू, इन पर नजर रख. हाँ भाई. मामा, मला तो अरबाज भरोशाचा माणूस वाटत नाही. छोड़ ना यार, अभी पैसा तो दिया ना अपने को, अब जो काम बोले ईमानदारी से बजाने का. क्या बोलता है मामू? ते बाकीच मरू दे की रे, कशा पाई काड़े सराय लगले आता तुम्ही? ते पहिलं रहीचं कुठे ते बघा आधी. ते शौकतने पण अंग काढून घेतलं. मामा, माझी 1-2 हॉटेलात चांगली ओळख असा, तिथे राहायची सोय होईल. अरे हॉटेल आणि लॉज मध्ये पोलिसांचं सारखं चेकिंग असतं. इथं पोलिसांच्या तावडीत सापडू आपण. मामा, मला एक जागा माहित आहे, आपण मेन बाजार उतरून बाहेर पडला ना की महाद्याचं घर लागतं, आणि त्या महाद्याच्या घराला लागून बेकरी आहे, आणि त्या बेकरीला लागून रामाचं देऊळ आहे. हा, तिथं जाऊन काय भजन म्हणायचं आहे? एक मिनिट, एक मिनिट. अच्छा, घराला लागून बेकरी, बेकरी लागून देऊळ, पुढे डाव्या हाताला. अच्छा, म्हणजे तिकडनं आपल्याला डाव्या हाताला? नाही, आपल्याला जायचं उजव्या हाताला, आणि उजव्या हाताला सिद्धा जाऊन टेकायला ओलांडला ना की जंगल आणि माळरान, तिथे आपल्याला कोण बी ओळखणार नाही. आता मुंबईत कुठं आलंय माळरान? मुंबई नाही, मी कोकणातली गोष्ट करताय ना. तुझ्या आईचं माकड साला. कोकणातली? अरे अंदमान निकोबार मधली नाही का? अंदमान निकोबार? आयुष्यपूत, तिथं माझं काय बी ओळखणार. मामा हयडाय, एक दगड द्या रे कुणीतरी. दगड लहान देऊ का मोठा? मोठाच दे. मोठा? एकदाच काय तो हाणतो की रे तुझ्या टकुऱ्यात. खोपलीच कोकणात जात. मामा, मामा एक जागा आहे, तिथं आपलं 100% काम होणार, आणि ती जागा आता रिकामीच आहे, आणि ती मला नाही म्हणणार नाही. ही कोण असा? अरे माझी भाची रे, मानलेल्या बहिणीची मुलगी. असा? मामा
जेल मध्ये असताना गेले 6 महिन्यांमध्ये 10 पत्र आली तिची मला की सुटल्यावर येऊन भेट म्हणून. विचार केला. ए अरे सांग ना मामाला. मामा आपल्याला हॉटेलात राहून चालणार नाही. अरे गाडा की रे याला नेऊन म्हणत. ए बघा हे दुसरं रांदरेड चरत बसलंय म्हशी सारखं. ए मामा फोन दे लगेच फोन लावतो. गे हा. हॅलो अंजू. तू हॉस्टेलला कशी काय राहायला गेलीस? अरे हिचा आता पूर्वीच्या मालकाकडे नाहीये. ते एका गुंडानं घेतलीये आणि त्याची लोक कधी वेळी अवेळी येऊन त्रास द्यायची माहितीये का? आणि मी मात्र पडले एकटेच. आणि चाळीतली लोक त्याने काय हातात बांगड्या भरल्यात? कितीतरी लोक तर वैतागून चाळच सोडून निघून गेलेत माहितीये का? अंजू माझं एक काम आहे तुझ्याकडे. अरे मग बोल ना. आम्हाला राहायला जागा पाहिजे होती. अरे मामा हे काय विचारायची गोष्ट झाली? हे घर तुझंच नाहीये का? तसं नाही अंजू, पण माझ्या बरोबर ही सगळी लोक पण आहेत. तुझी लोक म्हणजे माझीच लोक नाहीयेत का मामा? नाहीतरी तुझ्याशिवाय आता माझ्या जगात आहे तरी कोण? आई बाबा गेले, भाऊही गेला, मी लहान असतानाच बाबा वारले, बॉम्बस्फोटात भाऊ गेला आणि त्याच्या धक्क्याने आई गेली. मी जेवणाची तयारी करते. खीरवाडू घ्या ना. नको घ्या. आणखीन थोडी देऊ. अरे रोहित. हाय. हाय अंजू. वी आर गेटिंग लेट. चल अंजू. अच्छा येते आम्ही. किती वेळ उशीर झाला का रोहित? काय अंजू किती दिवसांनी? कोणी पाहुणे आलेत का? हो हे आमचे मामा आले. बर बर जरा मध्ये आधी येत जा. अशी काय? अरे बाप हे तुझे मामा वाटत. काय म्हणताय? काय नाही छान सगळं ठीक. तुम्ही बोला यांच्याशी मी निघते. अरे हो काय मामा. अंजूचे मामा. काय मग काय किती दिवस मुक्काम? आहे काही दिवस. काही दिवस काय? नाही नाही काम काय करता? नाही काय काम नाही. मग इथं मुक्काम आहे. काय इथं मुक्काम आहे? काय इथं मुक्काम आहे आमचा? काय इथं मुक्काम आहे? ठीक आहे. नाही नाही ते आलं लक्षात. ते तुम्ही जाणो पण तुम्ही करता काय? झक मारतोय. झक मारताय? नाही ते बरं ऐकले ते. हा आम्हाला दुबईला नोकरी लागलीये. विजा आला ना की आम्ही जाणार दुबईला. हा जाणार. शाबा शाबा. जा 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 जा. बरं आता जाऊ. अरे हा जा जा जा. जाऊ. हो हो जा जा. जातो. जा 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 जा. इथं रस्त्यावर. मामा झालं ना सगळं प्लॅनिंग प्रमाणे? मामा
आता तर आपण सिंगापूरला जाणार, म्हणजे आपली साधी सुधी गँग राहिलेली नाही, इंटरनॅशनल गँग, इंटरनॅशनल टक्का टेक। आता सिंगापूरला जाणार म्हणजे मज्जा तसा अरे तिथं प्यायला रोज इम्पोर्टेड दारू। और मामू चला नाही का मस्त इम्पोर्टेड गाड्या, गाडी 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 मस्त इम्पोर्टेड सामान टक्का टेक। आणि मामा आपल्या मागे इम्पोर्टेड पोलीस, पोलीस नको रे बाबा, इतकी वर्ष आत कळली परत तिथं महिना दीड महिना काढायचा आहे, त्यापेक्षा जरा बाहेर जाऊ ना, मोकळ्या हवेत जाऊ, मजा आहे।